उच्च शिक्षणासाठी तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञ उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार करण्यात यावा व तसेच कर्ण व मूकबधिरांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण रोजगार संधीची उपलब्धता व कौशल्य विकासावर भर देण्यात यावा असे निर्देशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे दिले. राज्यस्तरीय कर्णबधिर संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सावनी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्र कुमार बागडे, अपंग कल्याण आयुक्त निखिल पाटील, संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुंबई.